हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, ग्रे कलर हा मुळातच डस्टी कलर आहे। या साड्या अंगावर फारशा खुलून दिसत नाहीत आणि या साडीवर मॅचिंग ब्लाऊज घातला तर ओव्हरऑल लुक हा डस्टी आणि बेसिक दिसायला लागतो। पण जर तुम्ही ग्रे कलरच्या साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातले तर तुमच्या सिंपल ग्रे साडीतही तुम्ही स्मार्ट सुंदर दिसू शकता। म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ग्रे कलरच्या साडीवर कोणते 5 कलरचे ब्लाऊज घालून तुम्ही ब्युटिफुल लुक क्रिएट करू शकता ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा। नंबर 1, ग्रे कलरच्या साडीसोबत पिंक कलरचा ब्लाऊज। ग्रे कलरच्या साडीसोबत पिंक कलरचा ब्लाऊज हे सध्याचे ट्रेंडिंग कॉम्बिनेशन आहे। साडी व ब्लाऊजचे हे कॉम्बिनेशन मॉडर्न वेअर आणि स्टायलिश आहे। पिंक कलरच्या ब्लाऊजमुळे ग्रे साडीला ब्युटिफुल लुक मिळतो आणि ओव्हरऑल लुक खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो। त्यामुळे ग्रे साडीसोबत पिंक कलरचा ब्लाऊज नक्कीच ट्राय करा। नंबर 2, ग्रे कलरच्या साडीसोबत येल्लो कलरचा ब्लाऊज। ग्रे साडीसोबत येल्लो कलरचा ब्लाऊज ही खूप आकर्षक आणि फ्रेश वाटतो। येल्लो ब्लाऊज ग्रे कलरच्या साडीवर घातल्यावर आपल्या लुकमध्ये ग्लॅम आणि एक प्रकारचा रिचनेस येतो आणि स्मार्ट सुंदर लुक मिळतो। नंबर 3, ग्रे साडीसोबत पर्पल ब्लाऊज। ग्रे साडीसोबत पर्पल कलरचा ब्लाऊज ही तुम्ही पेअर करू शकता। सिंपल, सोफिस्टिकेटेड आणि स्टायलिश दिसण्यासाठी हा ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करा। कांजीवरम कॉटन साड्यावर हे कॉम्बिनेशन ट्राय करा, खूपच सुंदर दिसेल। नंबर 4, ग्रे साडीसोबत रेड कलरचा ब्लाऊज हे एक हाय डिमांडिंग आणि ट्रॅडिशनल कॉम्बिनेशन आहे। त्यामुळे हाय क्लास लुकसाठी तुम्ही ग्रे साडीसोबत रेड कलरचा ब्लाऊज पेअर करा, खूपच सुंदर दिसाल। नंबर 5, ग्रे साडीसोबत ब्लॅक कलरचा ब्लाऊज। सिंपल आणि क्लासिक दिसण्यासाठी ग्रे साडीसोबत ब्लॅक कलरचा ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता। ऑफिस वेअर, कॅज्युअल वेअरसाठी हे कॉम्बिनेशन अगदी बेस्ट आहे। तर मैत्रिणींनो, ग्रे कलरच्या साडीसोबत फक्त ग्रे कलरचा ब्लाऊज न घालता हे 5 कलरचे ब्लाऊज ट्राय करा, तुम्हाला ग्लॅमरस आणि मॉडर्न स्टायलिश लुक नक्कीच मिळेल। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।